नमस्कार मी प्रीती डीएनए मराठीमध्ये आपले स्वागत क्रांती शुगर का साखर कारखान्यात खरेदी विक्री प्रकरणात गैरव्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कारखाना बचाव कृती समितीने केलाय या प्रकरणी औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती कोर्टाने ईडीला चौकशी करण्याचे आदेश दिले होते मात्र दोन वर्ष उलटूनही ईडीने चौकशी केली नाही याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा कारखाना बचाव कृती समितीने दिलाय चाळीस वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी सभासदांना जो भाग भांडवल देऊन कारखाना उभा केला होता तो कारखाना आता विकला गेला आहे शेतकऱ्यांनी आपल्या चारशे एकर जमिनी कारखान्याला दिल्या आहेत त्यापैकी जे कामगार आहेत त्यांना पुन्हा कामावर घेतले गेले नाही म्हणूनच कामगार ऊस उत्पादक शेतकरी या सगळ्यांच्या वतीने आम्ही हे आंदोलन करत आहोत अशी प्रतिक्रिया पारनेर कारखाना बचाव कृती समितीचे रामदास घावटे यांनी दिली आहे पारनेर सहकारी साखर कारखान्याची गेल्या पाच वर्षापूर्वी विक्री झाली राज्य सहकारी बँकेने ती विक्री केली आणि त्या विक्रीमध्ये मोठा गैरव्यवहार झालेला आहे असं आमच्या पुढे निदर्शनास आलं आहे आणि मग आम्ही पुढे दोन हजार सोळाला ई डी आणि सी त्याची तक्रार केली की अशा पद्धतीचा गैरव्यवहार जो काही झालेला आहे ह्या कारखान्यामध्ये त्याची चौकशी व्हावी परंतु पुढे ह्या संबंधित यंत्रणेने कोणती दखल घेतली नाही आम्ही उच्च न्यायालयात त्याची याचिका दाखल केली ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये संदर्भातील आदेश पारित झाला ईडीला डायरेक्शन देण्यात आले की आ, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी परंतु दोन वर्ष झालं आम्ही सतत पाठपुरावा करत आहे परंतु मध्ये कोविडचं कारण सांगत त्यांनी या कारवाईला टाळाटाळ तार केली मग शेवटी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी असं ठरवलं की आपण ईडीच्या जर कारवाई करत नसेल को न्यायालयाच्या आदेश असू नये तर आपण ईडीच्या कार्यालयाबरोबर येत्या वीस ऑक्टोबरला उपोषणाला सुरुवात करू असा इशारा आम्ही ईडीच्या मुख्य डायरेक्टर जे काही नवी दिल्ली बसतात श्री संजय मिश्रा यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं आणि त्याच्यानंतर मग आम्हाला आमच्या निवेदनावर प्रतिसाद देऊन त्यांनी मुंबईच्या झोनल कार्यालयाकडे आम्हाला आमची जबाब नोंदवण्यासाठी सतरा तारखेला बोलवलं होतं मग आम्ही कारखाना बचाव समितीची टीम त्या ठिकाणी मुंबईच्या झोन कार्यालयामध्ये जाऊन सगळे कागदपत्र पुन्हा एकदा सादर केले त्या ठिकाणी आमची काही स्टेटमेंट त्यांनी घेतले आणि त्यांनी आम्हाला कारवाईचं सध्या तरी आश्वासन दिलेलं आहे आणि पुढे जर त्यांनी उचित कारवाई जर नाही झाली तर आम्ही वीस तारखेपासून सर्व शेतकरी जवळपास दहा हजार शेतकरी टोटल बावीस हजार सभासद आहेत परंतु दहा हजार शेतकरी आम्ही मुंबईमध्ये ईडीच्या कार्यालयाबाहेर उपोषणाला बसणार आहोत शेतकरी का वरुण पेमेंट आहे शेतकऱ्यांचं याच्यामध्ये कारखानात यांचा जो काही सभासदांचा शेतकऱ्यांनी जो काही शेर भाग भांडवल देऊन कारखाना हा उभा केलेला होता चाळीस वर्षापूर्वी आणि तो कारखाना पूर्ण विकलेला गेले विक विकला गेलेला विक आहे त्या कारखान्यात चारशे एकर जमीन शेतकऱ्यांनी अगदी अल्पदरामध्ये दिलेल्या होत्या त्याच्यातले जे काही कामगार होते ते कामगार देशी उडायला लागलेले आहेत त्यांना कामावर या कंपनीने घेतलं नाही आणि म्हणून आम्ही सर्व शेतकरी आणि कामगार आणि सभासद ऊस उत्पादक हे सगळ्यांच्या वतीने आम्ही आंदोलन करतोय डी एन ए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल ए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण बदलात जग बदलेल धन्यवाद